स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी उद्या बासुंदी आणि पुरी ते बनवणार आहे। तर आताच होळीला मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला, तर त्यामुळे मग मी आता गुढीपाडव्याला साधे जेवण बनवणार आहे। तर यावेळी मी बासुंदी आणि पुरी ते बनवणार आहे। तर उद्या सकाळी सकाळी खूप धावपळ होईल, त्यामुळे मग मी आत्ताच बासुंदी वगैरे बनवून ठेवणार आहे। काय गं बाळू, तिथं इथे खाली तिचे दाख ना बाळू इकडे। तीर्था स्क्वेअर सर्कल आणि ते दाखवणार आहे ना। जा, तर मी असा दूध उकळायला ठेवून देते, म्हणजे त्याची बासुंदी होऊन जाईल आणि मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा अजून संध्याकाळचा। तीर्थाला गार्डनला घेऊन जायचं आहे आणि परत अजून जे उद्या गुढीला लागणारं जे साहित्य ते पण काही आणले नाही, तर ते घेण्यासाठी पण मला आम्हाला गावात जायचं आहे। तर आता पहिले मी बासुंदी बनवायला ठेवून देते, एक साईडला चहा पण ठेवते। तीर्थू ये इकडे बेटा, चल काय घेऊन आला तू? पिकाचू खाली नाही दिसत का बाळू एवढ्या वरती? तू इकडे ना, इकडे माझ्याजवळ ये तू, इकडे मग दिसेल तू दाखव। तीर्था जिथे एक 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 टॉईज घेऊन दाखवते का ग तीर्थ? तीर्थाला पुरी खूप आवडते है ना तीर्था? आमच्याकडे गुढी उभरायला काठी पण नाहीये, त्याच्यामुळे आमची काठी घेण्यापासून सुरू, म्हणजे तिथून सुरुवात आहे। आम्हाला काठी पण घ्यावी लागणार। इथे मी दूध उकळायला ठेवून दिलंय, जवळजवळ 2 लिटर दूध आहे। ओ बाळू थांब, बाळू तीर्था खूप फास्ट झोका खेळते। हा दाखव बाळू सगळ्यांना कशी खेळते तू। अरे वा, खूप जोरात झोका घेतो ग बाळू तू। इथं भाजी झाली माझी। तीर्थू तीर्था इथे खेळते आणि तीर्थू भाता खाते। तीर्थू भात फिनिश कर तुझा, चल फिनिश कर तुझा राईस, चल तुझ्या तुझ्या हँडने खाऊन घे, चल घे फिनिश कर। चल मग आपल्याला जायचं आहे ना शॉप मध्ये, जायचं आहे आपल्याला, उद्या पूजा आहे ना, मग पूजेचं सामान आणायला जायचं। पटकन फिनिश कर तू पहिले राईस तेवढं। लॉलीपॉप बघू आपण ते सामान आणायला। खाली बघा खाली, सेकंड याच्यामध्ये चल आपल्याला जायचंय। तीर्था केवढा पसारा केलाय, काय करतोय? चल आपल्याला जायचंय, चल शॉप मध्ये जायचंय। बबल फोडतोय, चल आपल्याला जायचंय शॉप। लॉलीपॉप काय करते तीर्थाचं लक्ष गार्डन कडेच आहे। कोण आहे ग गार्डन मध्ये? इरा दीदी नाही आली अजून? आले बसते था तीर्थ्या, दीपू दीपू ती बघ, ती फर्स्ट वन। अरे बघ नाही, ती बघ ना ती फर्स्ट। आपत झाली तेवढी इनफ आहे, नाही गं खूप मोठी झाली, एवढ्या पर्यंत बॅलन्स राहिला आणि पुढे वरती भरपूर झाली। इथपर्यंत बांधायला राहील ना, किंवा याच्याशी थोडी मोठी घ्यायची मग पण मान वाटत इनफ एवढी। याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तर बघ, पण मला इनफ वाटते। नको नको मला पण जावं लागलं, ते वरती घे तिथपर्यंत दिपी। हा काठी जाऊ द्या, काय नाही केवढी गर्दी। Okay,
कलर वाले ने दिसत सगळे व्हाईट व्हाईट दिसतात बघू ना एकदा पुढे एकदा चक्कर मारून येऊ गावात नुसत पुऱ्या खातोय का साइड लो बाळू ते बाबा नाही का सांडव नको का खाली नीट का मी डायट वर त्याच्यामुळे मी नाही खात पाणीपुरी का बाळू तू खा बाळू मला नको मी नाही खात पाणीपुरी सगळं सामान घेऊन झालं आता आणि आम्ही घरी आलोय तीर्था डर्टी चल लिफ्ट मध्ये बसली तीर्था खाली आता आम्ही घरी आलोय चलते उद्या जे पूजेचं सामान लागणार होतं तर ते सगळं सामान आम्ही घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर मग मी पोळी वगैरे बनवल्या आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर माझी किचनमध्ये सगळी साफसफाई करून झाली आहे आणि बासुंदी पण माझी खूप छान बनली आहे आणि ती मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळे मग लवकर उठावं लागेल त्यामुळे मग मी आम्ही आता लवकर झोपून घेणार आहे आणि सकाळी लवकर उठून मग बाकीची पूजेची वगैरे तयारी करू आणि नैवेद्य वगैरे बनवणार आहे तर बस मग मी आजचा ब्लॉगही इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉगही आवडला असेल आणि जर ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आम्ही गुढीपाडव्याची पूजा कशी केली हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर